ठाण्यातील गुडविन ज्वेलर्स विरोधात सोमवारी 70 ते 80 जणांनी गुन्हा दाखल केलाय. तर 18 ते 20% व्याजदर देण्याचा आमिष दाखवून फसवल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय. दरम्यान 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मी इन्व्हेस्ट केले जवळजवळ टोटल मी आणि माझ्या मिसेसच्या नावाने साधारणतः 12.5 लाखाच्या वर. काय नाही खरे म्हणजे माझ्या मुलाला काही मेडिकल रिक्वायरमेंट आहे, तो आता ICU मध्ये आहे आज. आणि मी आत्ता पैसे त्याला मागितले होते तर तो पैसे काही द्यायला तयार नाही. एक मला RTGS 1 लाखाची फक्त केली, 13.5 लाखापैकी. दुसरे 2 चेक दिले त्याने, 1 लाखाचा आणि 1.5 लाखाचा. ते वटणार मला अजिबात शाश्वती नाही, कारण की तो पळून गेलेला आहे.